आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारसभेसाठी मंचावर उपस्थित असणारे धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार माननीय कुणालबाबा पाटील, माननीय अश्विनीताई पाटील, प्रतिभाताई शिंदे, डॉक्टर सुधीरजी तांबे, शरदजी पाटील, अतुलभाऊ सोनवणे, रणजितराजे भोसले, महेशभाऊ मिस्तरी, भगवान बापूजी करणकाळ, रमेशजी श्रीखंडे, युवराजजी करणकाळ, कपिलजी ढोके, दरबारसिंगजी गिरासे, बाजीरावजी पाटील, माननीय हितेंद्र पवार, आर एल राव, अविनाजी पाटील, माजी न्यायमूर्ती देसले साहेब, आलोकजी रघुवंशी, ज्योत्स्नाताई पाटील, सुरेखाताई बडगुजर, विद्याताई चव्हाण, बापूसाहेब खैरनार, किरणजी जोंधळे, डॉक्टर सुशीलजी महाजन, व्यासपीठावरील मंचावरील सर्वच मान्यवर, माझे पत्रकार बांधव, आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर कुणालबाबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख करत असताना 2 जुलैच्या घटनेचा उल्लेख केला आणि त्यानंतर तठनय आठय हे जेव्हा तुम्हाला कळलं त्याचं नेमकं कारण काय हे तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तिथे होतो त्यावेळेची कारणं काही वेगळी होती, ती वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोचली असती, पण तिथून आठळ येण्याचं कारण नेमकं काय याचा जर विचार केला तर ते कारण भावांनो फार महत्वाचं आहे. मगाशी माझ्या तरुण भावानं जी घोषणा दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरळ महाराष्ट्रात नाही हे मी ठामपणे कायम सांगत असतो आणि त्यामुळंच बांधील की तिथे बांधील की त्या विचाराशी आहे. कारण छत्रपती केवळ व्यक्ती नाही, छत्रपती केवळ घराणा नाही, छत्रपती हा एक विचार आहे आणि हा विचार काय आहे भावांनो, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर माझ्या कांद्याची निर्यात बंदी करणाऱ्या, कपाशी उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या, सोयाबीनला भाव न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची पाठराखण कशी करणार हा प्रश्न तेव्हा मनात निर्माण झाला. जेव्हा परस्त्रीशी बदअंमल केला म्हणून रांजाच्या पाटलाचा चौरंगा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आदर्श सांगायचा असतो तेव्हा ज्या आमच्या लेकींनी जगभरात कुस्तीच्या क्षेत्रामध्ये देशाची मान उंच केली होती त्या आमच्या लेकींच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही, उलट स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना या आमच्या महिला कुस्तीपटूंना दिल्लीच्या रस्त्यांवर फरफटत नेऊन तुरुंगात डांबताना या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि मग मनात विचार आला होता बाबा की जर असा निर्णय नेत्यांनी जरी घेतला असेल तर नेते कुणाची पाठराखण करतात याचा जर विचार केला तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो म्हणून आपण सगळे जीवापाड प्रेम करता ती भूमिका करताना कवड्यांच्या माळेला हात लावताना हात थरथरेल हा छत्रपती विचार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा त्या पुढचा विचार हा आहे की आता उद्या धुळे शहरात बहुतेक काहीतरी सभा आहे, मालेगावला एक मोठी सभा आहे. मला असं समजलं उत्तर प्रदेश मधले माननीय मुख्यमंत्री महोदय तेच येतात ना मालेगावला, मालेगावला ती सभा आहे. पण छत्रपती विचार काय आहे की गंगा यमुनेकाठच्या भुसभूषित मातीत वावरणाऱ्या माणसांना सह्याद्रीच्या काळ्या कठीण पत्थराची अजून ओळख नाही, कारण हा इतिहास आहे. म्हणजे मला एका पत्रकाराने दिल्लीत विचारलं होतं की प्रभू श्रीरामाचं मंदिर उत्तरेत उभं राहिलंय, उत्तरेत प्रभू श्रीराम आहेत, दक्षिणेत काय आहे? मी शांतपणे सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांविषयी मनात आदर आहे, आमचाही देवच आहे, पण मंदिरातले देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिली ते माणसाच्या जन्माले कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आहे, तो आमचा वारसा आहे, तो आमचा वसा आहे. आणि गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं असेल तर 2
प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले फोडण्यात आले. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन व्यक्तींचं नक्की महाराष्ट्रात स्थान काय याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपल्याकडची बरीच लेखनं मुंबईत पोटापाण्यासाठी जाऊन थांबलेली असतात. या प्रत्येकाला जर विचारलं तर ही सगळी माणसं सांगतील, सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्मभान देण्याचं काम, मराठी माणसाला आत्मभान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आत्मभान दिला. आणि पिचलेल्या वाकलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि या दोन माणसांचे प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतर सातत्यानं तुम्ही पाहिलं, महाराष्ट्राच्या वाटेचे उद्योगधंदे गुजरातला पळून गेले. बाबा, विधानसभेमध्ये 200 आमदार आहेत महायुतीचे. आता या 200 आमदारांपैकी कुणी चकार शब्द काढला? जेव्हा महापुरुषांचा अपमान झाला तेव्हा महायुतीच्या कुठल्या नेत्यानं थाटपणे छाती ठोकपणे सांगितलं की हे खपवून घेतलं जाणार नाही? हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील. अगदी कांद्याचा प्रश्न होता, कपाशीचा प्रश्न होता, सोयाबीनचा प्रश्न होता. संसदेमध्ये जेव्हा बोलायची वेळ आली, कांद्याची निर्यात बंदी झाली होती, तेव्हा 39 खासदार हे महायुतीचे होते. या 39 खासदारांपैकी एक खासदार दाखवा जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलला. महायुतीच्या खासदारांपैकी एक खासदार दाखवा जो महाराष्ट्राच्या भागातून जेव्हा उद्योगधंदे पळवून नेले जात होते तेव्हा त्या उद्योगधंदे पळवून नेण्याविषयी बोलला. जर हे कोणीच बोलले नसतील तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जेव्हा खच्ची करण्याचं काम केलं जात होतं तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की जेव्हा दिल्लीपती काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते, आत्ता कारणं सांगितली जातात, आम्ही विकासासाठी गेलो, आम्ही विकासासाठी गेलो, याशिवाय विकास शक्य नाही असं सांगितलं जातं. मगाची छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतलं, नुसता जय जयकार करून भागणार नाही, विचार काळजात रुजवावा लागेल. काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंगजेबाचा शहनशाह त्याचा दरबार आणि त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले होते तेव्हा स्वराज्याच्या किमान 80 पट औरंगजेबाचं राज्य होतं. आणि असं असताना औरंगजेबाचं म्हणणं होतं की दख्खनची सुभेदारी महाराजांनी स्वीकारावी. बघा, स्वीकारलं असतं तर काय झालं असतं? स्वीकारलं असतं तर आत्ता ज्याला विकास म्हणतात तसा निधी होता, सगळा सुपीक प्रदेश होता. तुमच्या बुराणपूरला त्याचं ठाणं होतं, त्यामुळे सगळा सुपीक प्रदेश होता. स्वराज्याचा दगडा धोंडाचा राकट कणखर सह्याद्रीचा प्रदेश होता. याऐवजी सगळा सुपीक प्रदेश युद्ध झाला करावी लागली नसती, समोर औरंगजेबाची सुभेदारी स्वीकारावी लागली असती तर. पण त्यावेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनची सुभेदारी स्वीकारली असती तर आज 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपण जय म्हटलं असतं का याचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती सुखवस्तू बाजू नाकारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी, या माणसांसाठी स्वाभिमानाचा पर्याय निवडला. आणि मग बाबा, भूमिका करता करता विचार थोडंफार घ्यायला हे फार गरजेचं होतं आणि मग त्यामुळे स्वाभिमानाची बाजू घेणं फार गरजेचं होतं. आणि तीच महत्त्वाची गोष्ट आज या लोकसभेच्या निवडणूक आहे. निवडणूक देशाची आहे. खरं तर यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण शोभाताई मी त्या इंदोर मनमाड इंदोर रेल्वेसाठी बराच वेळ थांबलो होतो, आत्ता येईल मग येईल अहो लेट त्याच्यामुळे झालं सांगतोय. आता मान्य पंतप्रधानांनी, त्यांनी सांगितलं होतं मोदी येतो मुमकिन आहे, मान्य पंतप्रधानांनी आता उद्घाटन केल्यानंतर म्हटलं झाली असं, थांबलो 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 म्हणून उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण जेव्हा धुळे शहरामध्ये बोलतो तेव्हा शहरीकरणाच्या काही वेगळ्या समस्या आहेत, ग्रामीण भागाच्या काही वेगळ्या समस्या आहेत, पण शहरीकरणाच्या ज्या फार महत्त्वाच्या समस्या, या महत्त्वाच्या समस्यांचा विचार करत असताना नेमकं काय घडतंय? मागच्या 4 टप्प्यांमध्ये जी निवडणूक झाली, पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मतदानाचा टक्का कमी आहे, शहरी भागांमध्ये मतदानाचा टक्का कमी, हे जेव्हा तुम्ही ऐकता
तेव्हा याचं नेमकं कारण काय असेल याचा विचार केला जातो. आमचे काही पत्रकार बांधव घाईघाईने बातमी देतात, अमोल कोल्हेना धाकधूक. अरे अमोल कोल्हेना धाकधूक नाही, अमोल कोल्हेना खात्री, असं उलट आहे. कारण महत्वाची गोष्ट आहे, मतदानाला कोण आलं नाही हे जर पाहिलं असेल तर 2014 साली जो नवमतदार होता, जो 18 ते 22 या वयोगटात होता, त्याला एक क्रांतीची चिन्ह दिसत होती. जंतर मंतरला एक आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर त्याला एक आशा निर्माण झाली होती. आणि 14 साली ज्याने घाईघाईने 18 ते 22 वयोगटातला जो मतदार होता, त्याने घाईघाईने जे मतदान केलं होतं, ते मतदान केल्यानंतर 24 साली तो 28 ते 32 वर्षाचा झालाय. आणि 28 ते 32 वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा तो आरशात बघतो, तेव्हा त्याला कळून चुकलंय की 10 वर्षांपूर्वी त्याची फसगत झाली होती. या 10 वर्षात त्याला कोणताही रोजगार मिळाला नाही. या 10 वर्षामध्ये केलेली आश्वासनांची पूर्तता झाली नाही, नाहीतर आतापर्यंत धुळ्याची स्मार्ट सिटी झाली असती. देशातल्या किती शहर ही स्मार्ट सिटी झाली विचारा. प्रश्न मी अगदी 15 लाखापर्यंत जाणार नाही, कारण त्यांनी स्वतःच सांगितलं तो चुनावी जुमला होता. पण महत्वाचा प्रश्न येतो तो 2 कोटी रोजगारांचा प्रश्न येतो, जो 2019 ला सुद्धा माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं. म्हणजे आपण जेव्हा शहरीकरणाचा विचार करतो, आता धुळे शहरानं तुम्ही काही 5.5 वर्षांपूर्वी खरं तर शहराची महानगरपालिकेची जबाबदारी, मला आल्यानंतर अनेकांनी सांगितलं, रस्त्यांचे प्रश्न आहेत, गटारचे प्रश्न आहेत, बरोबर, पाण्याचे प्रश्न आहेत, आता वॉटर मीटर गटर जबाबदारी कोणाची असते, हे महानगरपालिकेची जबाबदारी असती. तर वॉटर मीटर गटर ही जबाबदारी कोणाची असते, म्हणजे सोयीनी मत मागता येणार नाही. म्हणजे कसं होतं की वॉटर मीटर गटर ही जर भारतीय जनता पक्षानं जबाबदारी धुळे शहराची नीट पूर्ण केलेली नसेल, तर आता येताना जेव्हा सांगतात घाईघाईनी उमेदवाराकडे बघू ना, असंच म्हणलं ना शोभत आहे, उमेदवाराकडे बघू नका, तर अशी जबाबदारी कशी टाळता येईल. पण उमेदवाराकडे बघू नका याच्यावर एक गोष्ट आठवली. परवा आमच्याकडं एक सोयरीक जुळवायची होती, आमच्या घरातल्या लेकीची एक सोयरीक जुळवायची होती. पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर आमच्या मित्र जो लेकीचा बाप होता त्याने विचारलं, पोरगा काय करतो. पोराच्या बापाने सांगितलं, पाहुण्यांनी म्हणजे सोयरीक जुळवणाऱ्याने सांगितलं, पोराच्या बापाची 56 इंचाची छाती आहे. पोरीच्या बापाने विचारलं, पोरगा काय करतो. सोयरीक जुळवणाऱ्याने सांगितलं, पोराचा बाप सगळीकडे देशभर फिरतो. पोरीच्या बापाने विचारलं, अरे पोरगा काय करतो. पोरीच्या बापाने सांगितलं, पोराचा बाप लय मोठा माणूस आहे. पोरीच्या बापाने सोयरीक जुळवणाऱ्याला बी उठवलं आणि पोराला बी उठवलं आणि त्याला सांगितलं, आमच्याकडं पोरगी देताना पोराचं कर्तृत्व पाहिलं जातं, पोराच्या बापाकडे पाहिलं जात नाही. ही फार महत्वाची गोष्ट भावांनो लक्षात घ्या, कारण तुम्ही देशाचा पंतप्रधान निवडत नाही, तुम्ही तुमचा खासदार निवडत असता. तुमचे खासदार देशाच्या संसदेमध्ये तुमचे प्रश्न किती हिरहिरीनं मांडतात, त्या संदर्भातल्या योजना किती महत्वाच्या आणतात, त्या संदर्भातले मोठे प्रकल्प किती आणतात, याच्याशी तुमची बांधिलकी असली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपली अडचण झाली का माहिती. आता आमच्या वेळी तर बाबा नागरिक शास्त्र 20 मार्काचं होतं, बरोबर, ते पण इतिहासाच्या पुस्तकाबरोबर जोडून जायचं म्हणून आम्ही आपलं हां द्यायला चालायचं आमचं. आता तर काहीतरी 8 मार्काचं झालं आहे म्हणे. आणि मग 8 मार्काचं नागरिक शास्त्र झाल्यामुळे आम्हाला नेमकं हा प्रश्न पडायला लागलाय की आम्ही नेमकं मत कशासाठी देतोय. तर भावांना तुम्ही देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खासदार निवडण्यासाठी मत देताय, आपण पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, आपण खासदार निवडण्यासाठी मत देतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण धुळ्याचा प्रश्न येतो, बरेचसे सिनियर सिटीजन इथं बसलेत. आम्ही MBBSला होतो तेव्हाही आमच्या धुळ्याची अनेक मंडळी, खरं तर MBBSला सेट GS मेडिकल कॉलेजला होती. आज जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आपली लेकरं शिकतात, बरोबर, धुळ्यामधून शिकणारे. म्हणजे धुळ्यामध्ये शिक्षकांचं प्रमाण फार मोठं आहे. धुळे शहरामध्ये मुलं शिकतात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात. एक स्वतःला प्रश्न विचारून बघा, यातली किती मुलं पुन्हा धुळे शहरात सेटल होतात. काही सगळी पोरं जातात पुण्याला, जातात मुंबईला, जातात नाशिकला, जातात, याचं प्रमाण जास्त आहे. मग याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा त्या शहराच्या इकॉनॉमिक इंजिनविषयी कुणी विचार केलाय, हा देश पातळीवरचा प्रश्न आहे.
शहरीकरणाची समस्या या स्थलांतराने सुटत नाही, त्याच्या इकॉनॉमिक इंजिन डेव्हलप करण्याने सुटते. हे इकॉनॉमिक इंजिन काय असतं? कारण हे दडपण तुमच्याच पोरांवर येतं. कारण पोरं 24-25 वर्षी बाहेर पडतात, 25 वर्षी बाहेर पडल्यानंतर 30 वर्षी कुठंतरी सेटल होत असतात, 40 वर्षी आईबाप थकतात, 40 वर्षी आईबाप थकल्यानंतर पोरांना आईबाप विचारतात आता काय करायचंय. पोरगं सांगते पुण्यात फ्लॅट घेतलाय, नाशिकमध्ये फ्लॅट घेतलाय, त्याचेच हप्ते अजून निघाणार. खरं आहे की खोटं आहे? आणि मग तुमच्याच पोराच्या मनावर एक दडपण आलेलं असतं की जो तिथला स्थानिक तरुण असतो त्या स्थानिक तरुणाला मात्र त्या हप्त्यांचा प्रश्न पडत नसतो. आणि कुठंतरी एवढं टॅलेंट घेऊन मला माझं भविष्य काढण्यासाठी मी जेव्हा बाहेर आलोय, मी बाहेर आल्यानंतर रेसमध्ये मला माझ्या हप्त्यांचा हा फार मोठा लोड आहे, पगाराचा बराचसा भाग हा हप्त्यामध्येच जातोय, मग खर्चाची ओढाताण होतीये, आणि मग कुठंतरी माझं आर्थिक स्थैर्य कुठं? हा तुमच्याच पोराच्या मनात ऐन 40 निर्माण होणारा प्रश्न असतो. या प्रश्नासाठी तुम्ही आत्ता मतदान करता, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण हे जर इकॉनॉमिक इंजिन, जेव्हा दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, हा इकॉनॉमिक कॉरिडॉरची जी सेकंड फेज इकडे येणार होती, ही सेकंड फेजच्या संदर्भात जर पाठपुरावा योग्य पद्धतीने झाला असता, जर धुळे शहराला इकॉनॉमिक इंजिन काय आहे याची जर गाईडलाईन ही स्पष्ट झाली असती, तर उद्या तुम्हाला रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येत नाही. तुम्हाला याच ठिकाणी रोजगार तयार होतो, इथं इकॉनॉमिक इंजिन तयार होतं. आणि जेव्हा हे स्थलांतर थांबतं, हे अंतर्गत स्थलांतर, राज्यांतर्गत जेव्हा स्थलांतर थांबतं, तेव्हा सामाजिक समतोल एक तयार होतो. आता धुळे शहरामध्ये फ्लॅट संस्कृती वाढायला लागली, बरोबर? ग्रामीण भागातून लोक येत आहेत, फ्लॅट घेत आहेत. आता दोन पर्याय देतो तुम्हाला. एक पर्याय असा आहे की धुळे शहरात एक फ्लॅट मिळतोय, चांगला फ्लॅट आहे, सिरॅमिक टाईल्स वगैरे लावल्यात, चांगला देवारा बिवारा आहे, व्यवस्थित एकदम फ्लॅट आहे, नाही पाणी बिणी आहे, काय मावशी काळजी करू नका, पाणी आहे, जरी 8 असलं तरी सुद्धा टाकी लावली बिल्डिंगला, पाणी आहे. आणि त्याचवेळी दुसरा फ्लॅट आहे, त्याच किमतीत मिळणारा दुसरा फ्लॅट आहे, ज्या फ्लॅटमध्ये इटालियन मार्बल आहे, चकाचक मॉड्युलर किचन आहे, पाणी तेवढंच आहे, एकाच किमतीत दोन्ही फ्लॅट असतील, तर पहिला फ्लॅट घ्याल का दुसरा फ्लॅट घ्याल? हा, नक्की इटालियन मार्बलवाला घेणार. फक्त एक कंडिशन सांगायची विसरलो. एक अट अशी आहे की जो इटालियन मार्बलवाला फ्लॅट आहे, म्हणजे जो पहिला सिरामिक टाईल्सवाला फ्लॅट आहे, तिथं तुमच्या पोरा बाळांना खेळायला सुरक्षित जागा आहे. आणि जो इटालियन मार्बलवाला फ्लॅट आहे, तिथं तुमची पोरं बाळं खेळत असताना कधी दगड येऊ शकतो, कधी काचेच्या बाटल्या येऊ शकतात. आता कुठला फ्लॅट घ्याल? पहिला. मग भावानो, आता छातीवर हात ठेवा आणि सांगा, जर माझा फ्लॅट घेत असताना मी विचार करत असेल जो माझ्या लेकरां बाळांसाठी सुरक्षित आहे तो फ्लॅट मी घेणार, तर मग देश कुठला पाहिजे याचा विचार करा. जेव्हा देहाकडून देवाकडे जायचं असतं तेव्हा मध्ये देश लागतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवलंय. त्याच पद्धतीने जेव्हा घराचा विचार करतो तेव्हा जर सुरक्षेचा विचार करत असाल, तर देशाचा विचार करताना का सुरक्षेचा विचार होत नाही? आज विचार करा. माननीय पंतप्रधान जेव्हा बोलायला सुरुवात झाली, भाषणांची सुरुवात झाली, ही भाषणं होत असताना एकामागून एक भाषणांची पद्धत बदलली गेली. आधी विचारलं 70 काँग्रेसने काय केलं, नंतर कळलं अरे पोलिओपासून BCG पर्यंत आपण कोविडच्या नावाने मतं मागतोय, पोलिओपासून BCG पासून DPT पासून सगळ्या लसी काँग्रेसच्या काळात मिळाल्यात. त्यानंतर माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही काय विकास केला. माननीय पंतप्रधानांनी जेव्हा विकास केला, इथं आता त्यांनी सांगितलं फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं. शिक्षक कोणी आहे तिकडं गणिताचे वगैरे? शिक्षकी पेशातला कोण आहे? सगळे सुशिक्षित आहेत, सगळे हुशार आहेत. इंजिनियर कोणी आहेत? आहेत. पटकन मला 5 एक आकडा फक्त लिहून दाखवा, एक आकडा लिहून दाखवा मला, एक चॅलेंज, ओपन चॅलेंज, एक आकडा लिहून दाखवा. कोण घेते चॅलेंज? फक्त एकच आकडा सांगतोय, तेवढा आकडा लिहून दाखवायचा आहे. तयार? रेडी? लिहा आकडा, 205 लाख कोटी. आता नेमका हा आकडा काय आहे भावांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
जेव्हा तुम्हाला विकासाची स्वप्न दाखवली जातात, जेव्हा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी सांगितल्या जातात, जेव्हा तुमच्या काने कपाळी हे ओरडलं जातं की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, तेव्हा 205 लाख कोटी हा आकडा फार महत्वाचा पडतो. कारण 70 वर्षामध्ये 70 वर्ष देशाचा कारभार सुरू असताना देशावरचं एकूण कर्ज होतं 54 लाख करोड, आणि मागच्या 10 वर्षात आज देशाचं वरचं कर्ज आहे 205 लाख करोड. म्हणजे जवळपास 150 लाख कोटी हे देशावरचं कर्ज या मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालंय. आणि जेणेकरून तुमचं बाळ नातू जेव्हा जन्माला येतो ना मावशी, तेव्हा त्याच्या डोक्यावर 1.5 लाखाचं कर्ज आहे. ही आजची परिस्थिती आहे देशाची, ही लपवली जाते तुमच्यापासून. आणि जेव्हा ही परिस्थिती लपवली जाते, मगाशी कोणीतरी अर्थमंत्र्यांच्या पतिदेवांच्या मुलाखतीचा उल्लेख केला, जे सांगतात ते खरं आहे. कारण ही देशासमोरची परिस्थिती, आता आपली पोरं फ्लॅट घेतात बरोबर, EMI भरतात बरोबर. जर पोरांनी उद्या काका येऊन सांगितलं तुम्हाला, दादा फ्लॅट घेतलाय, नवीन लय भारी फ्लॅट घेतलाय, पण फ्लॅट घेतल्यानंतर जेवढा पगार येतो त्यातले 80% पैसे फक्त EMI द्यायला जातात, पोराचं कौतुक कराल का? कौतुक कराल का? पायतान काढाल? जर पोरांनी येऊन सांगितलं बाबा मी लय भारी फ्लॅट घेतला आणि त्याच्यामध्ये 80% जे काही माझा पगार येतो तो सगळ्याच्या सगळा फक्त त्याच्यामध्येच जातो EMI देण्यामध्ये, अशा पोराचं कौतुक कराल का? पायतान काढाल? नक्की. मग पोराच्या बाबतीत हे करणार तर देशाच्या कारभारांच्या बाबतीत काय करणार हा दुसरा प्रश्न आहे. कारण 205 लाख कोटी हे जे कर्ज आहे हे देशाच्या एकूण सकल उत्पादनाच्या 80% आहे. हे अत्यंत धोकादायक आपल्या देशाच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं. मुद्दाम तुम्ही सिव्हिक सोसायटीचे अनेक जण इथे बसलेल्या तुमच्या समोर जबाबदारीनं सांगतोय, देशाचं जे सकल उत्पादन आहे त्याच्या 81% हे देशावरचं कर्ज आहे. आणि म्हणून देशाच्या अर्थमंत्र्यांच्या पतिदेवांना हे सांगावं लागतं की देशाची अर्थव्यवस्था, तुम्हाला सांगितलं जातं, 5व्या स्थानावर आहे बरोबर. एक फार सोपी गोष्ट, ही 4 माणसं इथं बसली, हे जेव्हा जेव्हा सांगितलं तर सगळ्याची उत्तर आहेत. ही 4 माणसे चौघांच्या खिशामध्ये जर 1000 रुपये, तर किती रुपये झाले? 4000. स्टेजवर जर ही 40 माणसं बसली, या प्रत्येकाच्या खिशामध्ये 500-500 रुपये, किती रुपये झाले? 20,000. आता मला सांगा, परिस्थिती जास्त चांगली कुणाची? ज्याच्या खिशात 1000 रुपये त्याची, का ज्याच्या खिशात 500 रुपये त्याची? ज्याच्या खिशात 1000 त्याची, बरोबर आहे. मग देशाची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर जाते तेव्हा देश हा जगातली सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे, त्यामुळे ही कलेक्टिव्ह संपत्ती मानली जाते. पर कॅपिटा इन्कम ज्याला म्हणतात, दर डोळी देशाचं उत्पन्न किती याविषयी बोललं जात नाही. ही डोळ्यात आपल्या धूळ ही फेकली जाते, ही गोष्ट भावांनो लक्षात ठेवा. आणि हे सगळं जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा माननीय पंतप्रधानांची भाषणं बदलायला लागली. मग माननीय पंतप्रधानांनी कुठेतरी धार्मिक तेढ वाढण्याची भाषणं करायला सुरुवात केली बरोबर. मी काल बागलांच्या सभेत ही घोषणा दिली, आज त्यांच्या सभेत घोषणा दिली जाते, उद्याही घोषणा दिली जाईल. माझ्याबरोबर आपणही घोषणा द्या, जय श्रीराम. देव आपला पण आहे, कुणाची मक्तेदारी नाही. जय श्रीराम, भारत माता की. आता मला सांगा, सिलेंडरचे भाव किती खाली आले? नाही ताई, परत म्हणा, भारत माता की. आता सांगा, सिलेंडरचे भाव किती खाली आले? प्रश्न हा आहे भावांनो. जय श्रीराम आणि भारत माता की जय हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. पण या श्रद्धेच्या विषयाने जर आमच्या सिलेंडरचे भाव खाली येणार नसतील, जर आमच्या तरुणांना रोजगार मिळत नसेल, तर फक्त पोकळ घोषणांचा आमच्यासाठी काहीही उपयोग होणार नाही हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा सांगितलं जाईल उद्याच्या सभेतही काही विधानं केली जातील, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मी कोणत्या जातीत जन्माला आलो, कोणत्या धर्मात जन्माला आलो, कोणत्या पंथात जन्माला आलो, कोणत्या प्रांतात जन्माला आलो. म्हणजे आता समजा इथं तुम्ही धुळ्यात जन्माला आले बरोबर, जन्म कुठला? धुळ्याचा ना. किती मिळाले होते एंट्रन्समध्ये मार्क? एंट्रन्स दिली असेल ना धुळ्यात जन्माला घाल म्हणून? नाही दिली.
बर, मग या घरात जन्माला घाल म्हणून एंट्रन्स दिली, ती बी नाही दिली. या जातीत जन्माला घाल म्हणून एंट्रन्स दिली, ती बी नाही दिली. या धर्मात जन्माला घाल म्हणून एंट्रन्स दिली, ती बी नाही दिली. मग ज्या गोष्टीमध्ये माझं कर्तृत्वच नाही त्या गोष्टीचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगण्याचं कारण काय, हा रोकडा सवाल आपल्या समोर येतो. विचार करा, दोन मित्र होते, एक हिंदू मित्र होता, एक मुसलमान मित्र होता. हिंदू आणि मुसलमान मित्र दुपारच्या वेळी अशीच रणरणीत, एक वाजल्या अशी वेळ झाली होती, दीड बावडे दोन वाजले होते, दोघं रस्त्याने चालले होते. हिंदू आणि मुसलमान दोन्ही मित्र रस्त्याने चालले होते, एका बाजूला मदनीर होते, एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल, मुसलमान मित्र कुठं जाईल, दोघांचं काय चुकलं? दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाले. आता दीडच्या ऐवजी 1:15 वाजले होते. दोघं रणरणत्या उन्हात निघाले होते, पोटात कावळे कोकलत होते, लय भूक लागली होती, सकाळी नाश्ता मिळाला नव्हता, काय नव्हतं, पोटात आगडोम भुकेचा उसळला होता. हिंदू आणि मुसलमान मित्र रस्त्याने चालले होते, एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होतं, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? उद्याच्या सभेनंतर हीच गोष्ट लक्षात ठेवा, पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात ठाऊक नसती, धर्म ठाऊक नसतो, ही गोष्ट आधी लक्षात ठेवा. आणि जेव्हा या गोष्टीवरून आपल्याला विभागलं जातं, जेव्हा या गोष्टीवरून आपल्या डोक्यामध्ये राख घालून टाकली जाते, तेव्हा लक्षात ठेवा, खांद्यावर एक डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये सारा सार विचार करणारी एक विवेक बुद्धी ही आपली असली पाहिजे. आणि ही जी विकासाची भाषा आहे, हा जो शांततेचा संदेश आहे, हा जो सौहार्दाचा संदेश आहे, कारण तुम्ही हिंदू असावा मुसलमान, मी देशाच्या संसदेत सुद्धा सांगितलं होतं, तुम रहो ना रहो, मैं रहू ना रहू, ये देश देश रहना चाहिए. त्यामुळे देश हा सर्वात जास्त महत्वाचा भाग आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि म्हणूनच 20 तारखेला मतदानाला जात असताना मी कांद्याविषयी फार आज बोललो नाही, काल बागलांना बोलून झालंय, कारण कांद्यानी भारतीय जनता पक्षाचे वांदे केलेत हे सगळ्यांना कळले. म्हणजे काल बागलांना पण सांगितलं, भाव नाही कांद्याले, कांद्याले भाव नाही, मोदीला मत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. पण आता शहरी भागानं सुद्धा हे ठरवावं लागेल देशाच्या भवितव्यासाठी. माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं ते बघा, देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत. फार जबाबदारीनं काँग्रेसच्या उमेदवारांच्या सभेत उभं राहून मी सांगतोय, माननीय पंतप्रधानांच्या काका काही गोष्टी जरूर ऐका, मावशी विसरू नका. माननीय पंतप्रधानांनी 2014 भाषण केलं होतं, भाषण काढून बघा, क्लिप बघा. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं, मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. माननीय पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान, ऐकलं तर पाहिजे आपण. अहो, आज्ञाधारक विद्यार्थी मी, चांगला स्टुडंट आहे, त्यामुळे सांगतो की 20 तारखेला मतदानाला जात असताना माननीय पंतप्रधानांची ती क्लिप बघा. ती क्लिप बघितल्यानंतर घरातला जो गॅस सिलेंडर असेल त्याला आता एकदा नाही, तीनदा नमस्कार करावा लागेल, कारण 400 चा 1200 झाला होता. त्यामुळे त्रिवार नमस्कार त्याआधी गॅस सिलेंडरला करा. जर नात्या गोत्यात पाहुण्या रावळ्यात कुणी जर आपला बेरोजगार पोरगा असेल तर त्या बेरोजगार तरुणाचा फोटो समोर आणा. कारण मी मगाशी तुम्हाला विचारलं, अनेक मुलं आपली खानदेशातली पुणे मुंबईला जातात, पिंपरी चिंचवडला जातात, नाशिकला जातात. परवा तांबे साहेब, मला खानदेशातल्या एका तरुण आयटी इंजिनियरचा फोन आला होता. मला आठवतं, मी बीडच्या सभेला निघालो होतो, बीडच्या सभेला निघालो होतो, खानदेशातल्या एका तरुण आयटी इंजिनियरचा फोन आला. त्या आयटी इंजिनियरचा फोन आल्यानंतर आधी तो धास्तावलेला होता, तो म्हणला, दादा फार अडचणीत आहे, काहीतरी मदत करा. म्हटलं, काय झालंय काय? त्यांनी सांगितलं की मला थोडंफार पगार आहे, चांगला पगार आहे, नुकतंच लग्न झालं, लग्न झाल्यानंतर नुकतंच बाळ झालं, बाळ आता 1 महिन्याचं आहे. म्हटलं, मग अडचण काय, चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी सांगितलं, ऑनलाईन गेमिंगमध्ये 25-30 लाखाचं कर्ज झालं आहे, आता आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाच पर्याय समोर नाही. आणि माझ्या डोळ्यासमोर खरोखर खानदेशातला त्याचा बाप आला, त्याचा आई वडील आले, की ज्या आई बापाने काबाड कष्ट करून आपल्या पोराला शिकवलं, आयटी इंजिनियर केलं, त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोरग पहिल्यांदा आयटी इंजिनियर झालं, त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोराने सांगितलं की मला
पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये एवढा चांगला जॉब मिळाला तेव्हा त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल, त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा त्यांनी नातवाचं तोंड पाहिलं असेल. आणि तोच आय टी इंजिनियर आज दुर्दैवानं सांगतो, दादा ऑनलाईन गेमिंगमध्ये 25-30 लाखाचं कर्ज झालं, कर्ज फेडता येणं शक्य वाटत नाही, आज आत्महत्या करावीशी वाटते. आणि तेव्हा नेमका प्रश्न मनात निर्माण झाला, याची सुरुवात कुठून होते, याची सुरुवात कुठून होते. भावानं विचार करा, आजकाल टीव्हीवर तुम्ही आयपीएल बघत असतात, मॅच लावायच्या आधीच पहिली बातमी काय येते, काय खेळा, टीम बनवा, बरोबर. मग काय येतं, मोबाईल उघडलं की काय खेळा, जंगली रमी खेळा. म्हणजे ज्या तरुणांना माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं वर्षाला 2 कोटी रोजगार देतो, त्याच तरुणांना आज सातत्यानं सांगितलं जातं खेलो जंगली रमी, खेलो ऑनलाईन रमी. आणि याचं मूळ कुठे जातं, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलं पाहिजे की इलेक्टोरल बॉन्ड्स नावाचा जो एवढा मोठा जागतिक दर्जाचा घोटाळा केला, या घोटाळ्यामध्ये फ्युचर गेमिंग नावाच्या ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या कंपनीकडून 500 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स कोणी घेतले, आणि ते बॉन्ड्स घेण्याच्या मोबदल्यात तुम्ही देशातल्या तरुणांचं, देशातल्या सुशिक्षित तरुणांचं, देशातल्या नवतरुणांचं भवितव्य या 500 कोटीमध्ये हे तुम्ही कुर्बान करायला निघालात, हे विकायला निघालात, याचं उत्तर आधी द्या. न खाऊंगा न खाने दुंगा म्हणत तुम्हाला जेव्हा 2014 विश्वास ठेवला होता, तेव्हा न खाऊंगा न खाने दुंगा म्हणणाऱ्यांनी याचा जबाब दिला पाहिजे की या पद्धतीनं फ्युचर गेमिंग सारखी एक कंपनी समोर आली ज्याच्याकडून 500 कोटी घेतले, आणि त्यांनी जे जाळं पसरायला तुम्ही मुभा दिलीत ना, मग 500 कोटी दिले म्हणून तुम्ही सांगितलं टाका जाळं आमच्या तरुणांवर, आणि आमचे तरुण सापडतात त्या सापळ्यामध्ये. आणि अशा ज्या आत्महत्या होतील, अशी जी तरुण आयुष्य कोमेजली जातील, अशा ज्या तरुणांच्या मनात चिंता निर्माण होतील, याला जबाबदार कोण, याचा जाब आपल्याला 20 तारखेला विचारायचा आहे. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, 20 तारखेला मतदानाला जाताना 5 मिनिटं लागणार आहेत फक्त, मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून बाहेर पडायला 5 मिनिटं लागणार आहेत फक्त, पण ही 5 मिनिटं ठरवणार आहेत 5 वर्ष, पुढची 5 वर्ष तुमचा देश कोणाच्या हातात असणार आहे ही 5 मिनिटं ठरवणार आहेत. आणि म्हणून या 5 मिनिटात तो चक दे सिनेमाचा डायलॉग होता ना, वो 70 मिनिट, तसा वो सिर्फ 5 मिनिट. त्या 5 मिनिटात आठवा, त्या 5 मिनिटात सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आठवा, त्या 5 मिनिटांमध्ये घर खर्चाचा ताळमेळ घालताना झालेली ओढा ताण आठवा, त्या 5 मिनिटांमध्ये दिल्लीच्या सीमांवर जो शेतकरी आंदोलन करत होता ना, त्यातल्या 700 शेतकऱ्यांचा जीव गेलाय, त्या 700 शेतकऱ्यांची कुर्बानी आठवा, त्या 5 मिनिटांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना निष्ठुरपणे गाडीखाली चिरडलं होतं ते आठवा. या 5 मिनिटांमध्ये देशाची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटूंना आपल्या लेकीनं ज्या पद्धतीनं रस्त्यावरून फरफटत, दिल्लीच्या रस्त्यावरून फरफटत तुरुंगात डांबलं गेलं होतं ते आठवा. या 5 मिनिटांमध्ये मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्या आठवा. आणि या 5 मिनिटांमध्ये फक्त एक ठरवा, अब सिर्फ हात बदलेगा हालात, एवढं एक ठरवा. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, नियतीनं शोभाताईंना संदेश दिलाय, कारण त्यांचा क्रमांक आहे, नियतीने आपल्याला सांगितलं विक्ट्री आहे, त्यामुळे 2 क्रमांकावर शोभाताईंच्या नावासमोरचा हाताचा पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबा, आणि शोभाताई बच्छाव यांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.